नमस्कार मित्रांनो, मी कुंदन जाधव आणि आपण पाहतात एज्युकेशन यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय रेल्वेमार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे, तर ती कोणत्या पदांची भरती निघालेली आहे त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून त्यासमोर बेल आयकॉन प्रेस करा व पुढील अपडेट्स मिळवत राहा. तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. तर पहा मित्रांनो, भारतीय रेल्वेने विविध पदांसाठी भरती काढलेली आहे, तर त्याच्या कोणते पदे आहेत, तर त्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर, डेपो मटेरियल असिस्टंट आणि तिसरं पद आहे केमिकल अँड मेटर्जिकल असिस्टंट. या तीन पदांची भरती काढलेली आहे. तर त्यामध्ये या तीन पदासाठी एकूण 14,033 जागा उपलब्ध आहेत आणि याची फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2019 ही मुदत आहे. तर मग याच्यासाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे, तर सुरुवातीचं ज्युनियर इंजिनियरच्या पोस्ट आहेत 49, त्यासाठी PGDCA किंवा BSc कॉम्प्युटर सायन्स हे क्वालिफिकेशन लागणार आहे. त्याच्यानंतर डेपो मटेरियल सप्लिमेंटेड यासाठी डिग्री इन डिप्लोमा ऑर डिग्री इन इंजिनिअरिंग लागणार आहे. त्याच्यानंतर केमिकल असिस्टंटसाठी 494 पोस्ट आहेत, त्यासाठी डिग्री इन सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री अशा प्रकारे हे क्वालिफिकेशन त्या पदानुसार लागणार आहे. आणि याच्यासाठी जे एज लिमिट दिलेलं आहे ते आहे 18 वर्ष ते 33 वर्षापर्यंत चे उमेदवार या ठिकाणी ते अर्ज करू शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही भरती संपूर्ण भारतामध्ये होणार आहे, तर आपण त्याप्रमाणे अर्ज करू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.